सलामी जोड़ी सज्ज झाली आहे सुनील स्पोर्ट्स बॉम्बे बॉम्बे पाडा संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना एका बाजूला सागर आणि त्याच्या साथीने दुसऱ्या बाजूला रोशन असा कोऑर्डिनेशन मैदानामध्ये रंगत असताना आणि गोलंदाजी मार्फत गोलंदाज बॉलर तयार तेजस पहिला षटक पीवन चा पहिला षटक दोन्ही संघ एका एका संघाला परास्त करून खऱ्या अर्थाने दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत आणि त्या दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच कोशिंबे वर्सेस बॉम्बेवाडी दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच कोशिंबे वर्सेस बॉम्बेवाडी आणि स्ट्रायकर बॅटर बॉम्बे पाडा आपण पाहतोय स्ट्रायकर बॅटर सागर त्याच्या साथी नॉ स्ट्राइक एंडला आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तेजस लेट्स प्ले गेम ऑन दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट पहिला बॉल राईट अम राउंड द ट्रॅक पहिला बॉल ऑन साइड ला खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिला बॉल वरती विकेट कॅरी करत असताना टिपला जाईल सबला फलंदाज सागरचा खेळ धक्का क्रमांक एक फलंदाज बॅट महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजेश्वरी छत्रपती यांचं सुमधुर संगीत आपण पाहिलं डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून अगदी राजेश्वरी छत्रपतींचं जेव्हा जेव्हा आपण नाव घेतो तो तेव्हा तेव्हा आपल्या अंगावरती काटे येणारा क्षण उभा होतो आणि त्याच राजेश्वरी छत्रपतींचं मंदिर अर्थातच भारतातील दुसरं आणि महाराष्ट्रातील पहिलं मंदिर या भिवंडी नगरीमध्ये या मराडे पाड्यामध्ये हे मंदिर इथे मात्र उभं करण्यात येत आहे ते म्हणजे आदरणीय सन्मान्य राजूभाऊ चौधरी साहेबांच्या माध्यमातून दमदार दर्जेदार व्यक्तिमत्व अगदी दानशूर दात्यांचं व्यक्तिमत्व बजावत असताना इथे मात्र बॉलर बॅक ड्राइव्ह स्वतःच्या फॉलो धक्का क्रमांक दोन फलंदाज बाद होत असताना दिलीप दादा स्मृती चषक 2023 हे भगव करंडक आपल्याला पाहायला मिळत श्री गणेश क्रिकेट संघ मराठे पाडा आयोजित 2023 भगव करंडक चमचमत्या ट्रॉफ्या कोण ठरणार या स्पर्धेतील पहिल्या पारितोषिकाच्या ट्रॉफीवरती कोणता संघ आपलं नाव करेल हे पाहणं मात्र गरजेचं असेल आणि हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल मेगा फिनालेच्या दिवसामध्ये हॅट्रिकची संधी ऑन हॅट्रिक या वेळेला पंचाकडे लावड फील आणि इथे मात्र सलगच्या इथे मात्र तिसरा बॉल डॉट येत असताना तीन चेंडू हाताळले त्यामध्ये एक डॉट आणि तब्बल दोन विकेट कॅरी करत असताना अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक कसं हाताळावं येतं ज्वलंत उदाहरण सिद्ध करून दाखवत असताना वेगावरती स्वार असलेला गोलंदाज तेच तर गोलंदाजी गोलंदाज तेजस चौथा बॉल तेजस तयार या वेळेला ऑन साइड ला फटका केलेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीयेत बॉल चालला नो मॅन्स लँड मध्ये पहिली धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा एकवटण्याचा अवधी होता सहजरित्या दोन धावा एकवटल्या गेल्या आणि दोन धावेच्या साथीनं स्वतःचा व संघाचा अकाउंट ओपन केलाय स्वतःचा व संघाचा श्री गणेश गेलाय ते म्हणजे फलंदाज विशाल याने विशालला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक चौथ्या क्रमांकावरती सज्ज झाला विशाल फलंदाज बॅटिंग करत असताना टीम सुनील स्पोर्ट्स बॉम्बे पाडा संघाकडून यावेळी आगळ्या वेगळ्या शैलीने फटका लागवायचा होता
आणि त्या बॅटना फटका, इथे मात्र ट्रॅव्हल करायचा होता. प्रयत्न फसलाय, चेंडू सरळ जाऊन विसाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता, स्टील वन टू गो, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा चेंडू या षटकातील. वेगावरती स्वार असलेल्या गोलंदाज तेज तर्रार गोलंदाजी, अगदी आगीचे निखारे हातळत असताना गोलंदाज तेजसला आपण पाहतोय. भन्नाट वेग, त्या वेगाचा पुरेपूर फायदा घेत असताना, वेगाचा पुरेपूर वापर या वेळेला. अजून एक आपण पाहतोय, या धावा किती मिळतील पाहणं गरजेचं असेल. आणि धाव मिळेल सिंगल. आणि शेवट देखील गोल करत असताना गोलंदाज तेजस आपण पाहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन गड्यांच्या नुकसानात फक्त आणि फक्त तीन धावा. थ्री रन्स लॉस ऑफ टू विकेट, फर्स्ट ओव्हर कम्प्लीटेड ऑन द स्कोरबोर्ड. तीन धावा दोन गड्यांच्या नुकसानात प्रथम तर बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट्स बॉम्बे पाडा या संघाचा. आणि या स्पर्धेला ज्यांनी मॅन ऑफ द मॅच च्या ट्रॉफी, इथे मात्र चमचमत ट्रॉफी ज्यांनी दिल्यात. जिजाऊ संस्था सामाजिक चे आदरणीय सन्माननीय पंकजी पवार साहेब यांनी या स्पर्धेसाठी तब्बल या चमचमत्या मॅन ऑफ द मॅच च्या ट्रॉफी दिल्या, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांनी मेडल दिले, अर्थातच पंढरीनाथ उडावळे साहेब यांनी देखील मानधनासाठी मेडल इथे मात्र देण्यात आले, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. या वेळेला ऑन साईडला अलंग कार्पेटच्या साईडनं फटका ट्रॅव्हल केलाय. दामिनी इलेक्ट्रिक सिंगल. आणि डीएससी क्रीडेशन अर्थातच प्रसादजी पाटील सर यांनी देखील मान माझ्यासाठी तब्बल टी शर्ट दिलेत, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि राजेशजी मुकदम साहेब काटेचे, राजेशजी मुकदम साहेब यांच्याकडून देखील मान माझ्यासाठी शीतपेया देण्यात आलाय, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. सर्व दानशूर दात्यांचं, सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष सहर्ष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेचा जर विचार करायला गेला आणि या मॅचचा जर विचार करायला गेला ना, सायरा स्पोर्ट्स कोशिंबे टीम मध्ये तब्बल कमीत कमी 6 ते 7 वर्षाचा हा फिल्डर देखील आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये 6 ते 7 वर्षाचा हा खेळाडू, त्या खेळाडूचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी उंची लहान पण कीर्ती महान. वय जरी कमी असला या खेळाडूचा, तरी क्षमता तरी हिंमत या खेळाडूमध्ये खूप जास्त दिसते आपल्याला. तीन धावांच्या साधीने धावफलक जाऊन पोहोचलंय 7 आकड्यावरती. या वेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोच क्षेत्ररक्षक टाळ्या व्हायला पाहिजे क्षेत्ररक्षकासाठी. अगदी खूप वयाची कमी मर्यादा आणि त्या मात्रामध्ये या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती हा खेळाडू दाखल झालाय. मूर्ती लहान कीर्तिमान सातत्यानं म्हणत तरी हरकत नाहीये. वय जरी कमी असलं तरी टेनिस क्रिकेट पटलावरती दाखल झालाय, कौतुक करावं लागेल. कार्पेटच्या साईना पुन्हा एकदा शॉट. डिब्बा कोट स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. थोडेसे स्कीड झाले, तोपर्यंत धावा मिळतील. त्या दोन धाव्याच्या साथीनं धावा फलक जाऊन पोहोचलंय. डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये द गॉड ऑफ क्रिकेट अर्थातच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक अर्थातच 10 आकड्यावरती 10 धावा स्कोर कार्ड वरती जॉईन झालात. या दुपारच्या सत्रामध्ये या रखरखत्या उन्हामुळे खूप चांगली क्षेत्ररक्षकाची व्यू रचना आपण पाहतो. 38 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक, 38 सर्कलच्या आतमध्ये तब्बल 4 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. या वेळेला पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं, फिंगर रोल केले, व्हेरिएशन दाखवलं. स्लोवर वन हा बॉल हातात असताना गोलंदाज आपण पाहिला अतुल याला. डॉट बॉल ची सांगता, स्टील वन टू गो, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल
बॉल होता यार या वेळेला पुन्हा एकदा घोपणी सारखी बॅट तर फिरवली होती पण इथे मात्र चेंडू बॅटन पाचच्या मधून सरळजा विसावला विकेट किपरच्या हातामध्ये सुरुवात देखील गोड केली आणि शेवट देखील गोड करत असताना गोलंदाज अतुल आपण पाहिलं ज्या प्रकारे गोलंदाज तेजसने गोलंदाजी केली पहिला षटक हाताळला त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून काम केलं गोलंदाज तेजसने 7-3 धावा खर्च केला त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून अतुलने देखील 7 धावा खर्च केल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर दोन गड्यांच्या नुकसानात प्रथमतः बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट्स बॉम्बे पाडा या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 10 आकड्यावरती 10 धावा स्कोर कार्डवरती जॉईंट झाल्यात शेवटचे निर्णायक दोन षटक शिल्लक या दोन षटकांमध्ये मोठ्यात मोठं लक्ष उभं करण्याचा प्रयत्न असेल ते म्हणजे बॉम्बे पाडा टीमचा आणि या दोन षटकांमध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न असेल ते म्हणजे क्षेत्ररक्षण करत असताना सायरा स्पोर्ट्स कोशिंबिया टीमचा हे शेवटचे दोन षटक कोणत्या संघाच्या बाजूने राहतील हे पाहणं मात्र गरजेचं आहे हे दोन षटक येत्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील नक्कीच पाहायला मिळतील कोणत्या संघाच्या बाजूने राहतील एका बाजूला टीम सायरा स्पोर्ट्स कोशिंबे तर त्यांना फाईट करतोय दुसऱ्या बाजूला सुनील स्पोर्ट्स बॉम्बे पाडा गोलंदाजी ट्रॅक वरती बॉल तयार स्वप्नीलला पाहत होई तिसऱ्या षटकामध्ये मार्गस्थ केलाय तिसऱ्या षटकामध्ये 5 रन केलाय तिसरा षटक प्रगतीपथावरती वैयक्तिक पहिला आणि सागी कोटेल तिसरा षटक स्वप्नील अगदी काटेकोर पद्धतीची नियमावली मध्ये बांधलेली दर्जेदार स्पर्धा चार षटकांची मॅच चार षटकामध्ये चार फ्रेश बॉलर हा या स्पर्धेचा नियम बॉलर तयार पहिला बॉल गोलंदाज स्वप्नील विशालचा हा फटका आपण पाहतोय ऑन साईडला फटका खेळला धावा मिळाला दोन दोन धावाच्या साथीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले तब्बलला 12-12 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचत असताना दोन षटकांच्या समाप्तीनंतर होत्या 10 धावा आणि पहिल्या बॉलवरती 2 धावा इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदलाव थोडस क्षेत्ररक्षण करत असताना टीम साईड स्पोर्ट्स कोशिंबिया संघाचे अगदी कावकॉर्नर रिजनचा क्षेत्ररक्षक इथे मात्र वाईडिश लॉंग ऑफला येतोय आणि वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कावकॉर्नर रिजन मध्ये जात असताना आपण पाहायला मिळतोय दुसरा बॉल गोलंदाज तयार स्वप्नील आणि स्ट्रायकर बॅटर रोशन या वेळेला चेंडू हवेमध्ये आहे वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक राहिला तैनात आहे एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर करतो थ्रो पैकी करतील तोपर्यंत बॅकअप देखील सुरेख प्रकारे मैदानामध्ये घडतंय का दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती सॅक्रिफाईस करावी लागेल विकेट ते मात्र मैदानामध्ये घडलंय काय हमे तो अपने लुटा गेरो में कहा दम था हमे तो अपने लुटा गेरो में कहा दम था एक बॅट्समन ने तो क्रीज छोडी लेकिन दुसरे बॅट्समन को उसमें भरोसा कम था आणि इथे मात्र दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती होत्या एका गाडीला मागे परतावा लागतोय फलंदाजाला परतावा लागलाय धक्का क्रमांक 3 विकेटचा पतन झालाय धावपाच्या स्वरूपात फलंदाज रोशनचा खेळीचा झालाय अंत आणि आता मात्र रोशनची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय चिराग ऑन स्ट्राइक या वेळेला मागचा पाय वाकवला आणि बॉलला पाठवायचा प्रयत्न होता जेल देखील ड्रॉप झालाय पाहावं लागेल धावा किती मिळतील 2 धावा कंप्लीट तिसऱ्या धावेचं मानस होतं पण तिसऱ्या धावेचं धाडस नव्हतं नकार दिलाय स्ट्रायकर बॅटर चिराग याने नकार दिला विशालने नॉन स्ट्राईक इनला चिरागला आपण पाहतोय अगदी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचे दोन फलंदाज विशालचा जर विचार करायला गेला तर विशालच्या बॅट मधून 3 डबल 2 सिंगल आतापर्यंत एकवटला विशाल या फलंदाजाने नाबाद 8 आकड्यावरती वैयक्तिक खेळी करत असताना विशाल
पुढचा बॉल या वेळेला चेंडू बारस कळावे मध्ये विकेट कीपर चेंडूच्या पाठमोर जात असताना चेंडूला विसावतोय रोमॅस लांड मध्ये। दोन धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र सहजरित्या दोन धावे एकवटल्या गेल्या। धोक्याची घंटा तर वाजली होती पण फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचलाय आणि या दोन धावा एकवटल्यात। स्टील टू टू गो शेवटचे दोन चेंडू शिल्लक शेवटचे दोन बॉल शिल्लक। पाचवा बॉल बॉलर तैयार स्वप्निल आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती। स्वप्निलचा जर विचार करायला गेला तर चार चेंडू आता चार चेंडू मध्ये तब्बल सात धावा खर्च गेल्यात। तब्बल आठ धावा खर्च केल्याने धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचले ती म्हणजे 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड। तीन गड्यांच्या नुकसानाला 18 धावा। पाचवा बॉल या वेळेला पुन्हा एकदा आर्धे बॅटने फटका सजवला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि आता मात्र कोणती चुकी होणार नाहीये। मैदानामध्ये घोंगावत होतं त्या वादळाला शांत केलंय ते म्हणजे गोलंदाज स्वप्निल याने। नवीन फलंदाज निलेश मैदानामध्ये दाखल झाला। शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ द ओव्हर शेवटचा चेंडू तिसरा षटक निर्णायक षटक आणि धावफलक स्थिरावले धावफलक स्थगित आहे ते म्हणजे 18 याकडे वरती 18 धावा स्कोर कार्ड वरती जॉईन झाल्यात। लास्ट बॉल या वेळेला पुन्हा एकदा टॅप करायचा प्रयत्न मैदानामध्ये घडतंय काय धाव घेण्याचा मानस होता पण धाव घेण्याचं धाडस नव्हतं आणि डॉलबॉलची सांगता कमबॅक करतोय शेवटच्या या दोन बॉल वरती गोलंदाज स्वप्निल। स्वप्निलचा जर विचार करायला गेला तर तब्बल पहिल्या चार बॉल वरती आठ धावा खर्च केल्या तदनंतर पाचव्या बॉल वरती विकेट आणि शेवटचा बॉल इथे मात्र डॉट। तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती चार गड्यांच्या नुकसानात 18 आकड्यावरती 18 रन्स लॉस ऑफ 4 विकेट 3 ओव्हर कम्प्लिटेड ऑन द स्कोर कार्ड। शेवटचा षटक देत ओव्हर हाताळत ना देत ओव्हर मध्ये पाच रन केले होते ओव्हर मध्ये मागास्त केलाय गोलंदाज तयार। प्रणयला आपण पाहतोय प्रणयच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडावी लागेल काय मला माझ्या कॅप्टनने शेवटचं षटक माझ्या खांद्यावरती दिलंय हे सिद्ध करून दाखवावं लागेल। गोलंदाज प्रणय शेवटच्या षटकामध्ये आणि स्ट्रायकर बॅटर चिराग ऑन स्ट्राइक। चिरागचा जर विचार करायला गेला तर चिरागने एकही चेंडू आतापर्यंत फेस केला नाहीये। पहिला बॉल गोलंदाज प्रणय आणि पहिला बॉल फलंदाज चिराग। पहिला बॉल ऑन साइड ला फेकून दिलाय झालं टायमिंग प्रॉपर केला ताकदीचा वापर बॉल होतो हा बॉल सफर दॅट्स अ स्वर्गीय दिलीप दादा स्मृती चषक बिगिन सिक्सर। अगदी सफल झाले रूम क्रिएट केली जागा बनवली आणि बॉलला फेकून दिला डीप बॅक स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळाले 6 षटकार आलाय।
खूप चांगला स्ट्रोक आपण पाहिला, षटकार अरे केलाय गोलंदाज प्रणयचा। स्वागत आइए भाई सबका करेंगे स्वागत, स्वैग से करेंगे सबका स्वागत आणि स्वागत केलाय षटकाराने। षटकार ठोकलाय बॉलला येऊ दिला आणि बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। खूप चांगला स्ट्रोक आपण पाहिला, अगदी ताकदीचा बरोबर फायदा, ताकदीचा बरोबर वापर करत असताना चिराग यांच्या बॅटमधून दुसरा बॉल। यावेळेला पुन्हा एकदा बिगिट करायचा होता, पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता, प्रयत्न फसलाय। डॉट बॉलची सांगता प्रत्युत्तर देत असताना, कमबॅक करत असताना गोलंदाज प्रणयला आपण पाहतोय। षटकार तदनंतर आताचा हा बॉल डॉट, शेवटचे निर्णायक चार चेंडू शिल्लक। या चार चेंडू मध्ये मोठ्यात मोठं लक्ष उभं करण्याचा प्रयत्न तो म्हणजे बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट्स बॉम्बे पाड्या टीमचा। या वेळेला जेलची संधी होईल का, बॉलर बॅक ड्राईव्ह आणि इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय, जेल ड्रॉप झालाय। सात धावा या तीन चेंडू मध्ये इथे मात्र खर्च करत असताना गोलंदाज प्रणय या एका धावेच्या साथीने धावफलक वेगाने बाहेर धावफलक जाऊन पोहोचलाय। 25 आकड्यावरती 25 धावा स्कोर कार्डवरती जॉईन झालात। पहिल्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा, त्यानंतर पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती सिंगल। नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत, एका बाजूला जय बजरंग सोनटक्के आणि त्यांना फाईट करेल, दुसऱ्या बाजूला घरचा संघ अर्थातच श्री गणेश क्रिकेट क्लब मराठेवाडा। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉससाठी यायचंय, इथे मात्र धावाची संधी, फलंदाजाला परतावं लागतील। धावपच्या स्वरूपात फलंदाजाच्या खेळाचा झालाय अंत आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे। स्ट्राईक घ्यायची होती चिराग या फलंदाजाला आणि स्ट्राईक घेतली आहे। नवीन फलंदाज रुपेशला आपण पाहतोय, दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच, पहिल्या मॅच मधील ही पहिला इनिंग। एका बाजूला सायरा स्पोर्ट्स कोशिंबे आणि त्यांना फाईट करतो, दुसऱ्या बाजूला सुनील स्पोर्ट्स बॉम्बे पाडा। पहिलं सत्र, पहिल्या सत्रातील निर्णायक काहीसे दोन चेंडू शिल्लक, शेवटचे दोन बॉल शिल्लक, स्टील टू टू गो, निर्णायक दोन चेंडू शिल्लक। अगदी माशासारखा तळफळत होता फलंदाज चिराग, हा मात्र स्ट्राईक घेण्यासाठी, आता तो चिराग ऑन स्ट्राईक ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला। पाचवा बॉल लोवर फुलटॉस, इथे मात्र बॉल हाताळण्याचा प्रयत्न, पण चेंडू आला आपल्या स्लॉट मध्ये, त्याला पाठवून दिला पार्किंग फ्लॉट मध्ये। सो ब्युटिफुल, सो एनी गेस्ट, जस्ट लुकिंग लाईक अ बॉब आणि बॉलला फेकून दिलाय ऑन साईडला। काउ कॉर्नर बॉर्डर लाईन क्लिअर करत असताना फलंदाज चिरागच्या बॅट मधून हा दुसरा प्रहार, दुसरा तडाका, दुसरा षटकार। यासाठी स्ट्राईक घेण्यासाठी तळफळत होता चिराग हा फलंदाज। शेवटचा बॉल आणि इथे मात्र पाहावं लागेल शेवट गोड करतायत का, पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये करताय काय, कॉलिंग इथे मात्र सुरेख। जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी तब्बल फलंदाजाला परतावं लागेल धावपच्या स्वरूपात। आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथमचा बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट्स बॉम्बे पाडा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 31-32 आकड्यावरती आणि 33 धावांचं मापक लक्ष उभं केलंय ते म्हणजे टीम सायरा स्पोर्ट्स कोशिंबे या संघासमोर। अगदी 32 धावा कुठल्याच प्रथमता बॅटिंग करत असताना आणि कौतुक करावं लागेल फलंदाज चिराग याचं। अगदी पाचव्या क्रमांकावरती आला ज्याच्या बॅट मधून तब्बल दोन षटकार आपण पाहिले आणि 32 धावेपर्यंत आपल्या संघाला नेऊन ठेवलंय तो म्हणजे चिराग या फलंदाजाने। चला नेक्स्ट मॅच आपण पाहतो, एका बाजूला जय बजरंग सोनटक्के आणि त्यांना फाईट करेल, दुसऱ्या बाजूला श्री गणेश क्रिकेट क्लब मराठेवाडा। दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायच्या टॉससाठी, तर मी विनंती करतो की जयदीप जी निपुरते साहेबांच्या शुभास्ते आपण करतोय या टॉस।
तर नक्कीच मिस्टर जयदीपजी निपुणजे यांच्या शुभहस्ते नाणेफेक केली जाते. युवा नेतृत्व आपण पाहताय. नाण्याच्या एका बाजूला असेल श्री गणेश मित्र मंडळ मराठीवाडा, तर एका बाजूला भगवा करंडक. शेलार संघाचा कर्णधार कॉलिंग देतोय. कॉल आला होता भगवा करंडक. तर नाणेफेक जिंकली आहे श्री गणेश मित्र मंडळ मराठीवाडा क्रिकेट संघाच्या कर्णधार. विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. नाणेफेक जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय सामना चार षटकांचा. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 प्लस धावा करण्याचा प्रयत्न असेल आमचा. 30 प्लस च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच कोणते चार गोलंदाज वापराल? आमच्याकडे रुपेश आहे, मनीष आहे, निलेश आणि जितेंद्र आहे. तर नक्की शुभेच्छा तुम्हाला. तर नाणेफेक हरलाय, नाणेफेक जिंकला असतं तर प्रथमतः काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण. मनाच्या विरोधात झालाय, फलंदाजी वाट्याला आली आहे, म्हणजेच कुठेतरी मनोबल थोडस हलकं किंवा जड झाले असेल. तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील तू? 30 ते 35. 30 ते 35 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील. कोणत्या असे फलंदाज असतील ज्यांच्यावरती आत्मविश्वास असेल? साहिल आहे, वैभव, रोशन यांच्यावरती विश्वास आहे. तर नक्कीच आज टीम मध्ये कोणते असे खेळाडू नाही आहेत की आज ते उपस्थित नाही आहेत? भरपूर खेळाडू नाहीत, बारीक बारीक पोरं घेऊन आलो आहेत. तर नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचली, तुमचे फलंदाज यतीश असतील, आणखी काही आहेत ते उपस्थित नाही आहेत, मात्र खेळ पाहायला मिळेल. वळूयात समालोचन कक्षामध्ये. तब्बल प्रथमतः बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट्स बोंबेपाडे या टीमने 32 धावा कुठल्या आणि 33 धावांचं माफक लक्ष कशा प्रकारे चेस करेल सायरा स्पोर्ट्स कोशिंबे हे पाहायला हे ऐकायला मी मायक्रोफोन वरती कॉम्बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक साहिल पाटील सरांना. धन्यवाद. वॉइस ऑफ बदलापूर आपण ऐकत होतात श्रवणजी धुमाले सर गोलंदाज. प्रदीप पहिला चेंडू डायरेक्टचा प्रयत्न. इथून जर पाहिलं गेलं तर फेकी जरूर चांगली केली होती, चांगल्या उद्देशाने केली होती, मात्र कव्हरिंग आवश्यक झाला. जर कुठेतरी थोडीशी मिसमेट झाली असती तर रूपांतर आणि चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. प्रदीप तयार, राईट अप राऊंड दी विकेट. यावेळेस चेंडू शरीर अष्टीवरती आदळला गेलाय, अपील जरूर केली गेली होती मात्र पंचांनी ते अपील पेटाळून लावले. बॅट एज घेतली आहे, अगदी जर पाहिलं गेलं तर अचूक निर्णय, अचूक लक्ष, तीक्ष्ण नजर म्हणावी लागेल पंच गणेश पाटील सर आणि राजेंद्र बजागे सर. गोलंदाज तयार स्वप्नील साठी. यावेळेस ऑन साइड समोरच्या दिशेने मिडॉनच्या डोक्यावर मिडॉनचा क्षेत्ररक्षक आलाय, उचलेल लॉंगॉनला, तोपर्यंत फेकेल, तोपर्यंत अगदी चित्याची चपळाई हरणाची गती वापरून अतिशय वेगाने गुड रनिंग बिटवीन द विकेटने या 2 धावा कंप्लीट.
गोलंदाज तैयार। यावेळेस ऑन साइडला रक्षक सिंगल असेल, सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या पुढे जाऊन पोहोचेल। बिनबाद चार अंकावरती धावांचा पाठलाग जर पाहिला गेला तर 33 धावांचा पाठलाग करताना आपण पाहताय। या वेळेत जर पाहिलं गेलं तर यष्टी रक्षकाकडनं थोडीशी चुकी झाली आहे, हलकीशी लीडिंग एज होती। यष्टी रक्षकाने चेंडू गॅदर देखील केला मात्र त्वरित यष्ट्यांवरती फेकण्याचा त्यांनी कुठेतरी थोडासा मूर्खपणा केला। जर विचार केला गेला असता, जर हा झेल त्यांनी स्वतःच्या हातामध्ये ताब्यामध्ये ठेवला असता तर दृश्य आणि चित्र हे वेगळं पाहायला मिळालं असतं। दबाव देखील बनला असता टीम कोशिंबेवरती। प्रदीप तयार, यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक चिराग डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न। तून जर पाहिलं गेलं 75 शिवताना गणेश पाटील सर षटक समाप्तीचा इशारा। बिनबाद आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली साई राजपूत कोशिंबे संघाची ती आम्हाला दर्शवताना आमचे गुणलेखक मित्र 5 अंकावरती। मयजीत चौधरी कालच्या दिवसापासून आमची साथ देताना चांगले गुणलेखक, अगदी त्याचप्रमाणे आमचे पंच असतील अंपायर्स राजेंद्र बजागे सर, त्यानंतर गणेश पाटील सर, त्यानंतर आज आमच्या समवेत जोडले गेलेत बदलापूरचा बुलंदा आवाज श्रवणजी धुमाले। कालच्या दिवसामध्ये तुम्ही ऐकलात भिवंडीचा बुलंदा आवाज मोहनीश पाटील, त्यानंतर जी स्पर्धा आपण पाहताय थेट प्रेक्षकांना घर बसल्या आनंद युट्यूबच्या माध्यमातून देशा विदेशात पोहोचवण्याचं काम GTC लाईव्ह स्पोर्ट्स अँड टीम यांच्या मार्फत, त्याचप्रमाणे DJ AR किशोरजी चौधरी आणि संगम यांच्या मार्फत ही मोफत सेवा आपण पाहता या स्पर्धेसाठी। एक दानशूर व्यक्तिमत्व किशोरदादा चौधरी यांनी या स्पर्धेसाठी मोफत DJ AR उपलब्ध करून दिला। त्यांचा स्वतःचा आपण पाहता प्रोपरायटर किशोरजी चौधरी आणि आता DJ ऑपरेटर आपण पाहताय संगम। गोलंदाजाला गोलंदाजी मार्क वरना रुपेश, पहिला चेंडू लॉंग ऑनला क्षेत्र रक्षक सागर, चुकी होणार नाही, सागरनी पकडला जेल संपलाय बॅटर। बॅटर आपण पाहताय तेजस, ज्याने गोलंदाजी करत असताना खूप सूर्यकाशी गोलंदाजी केली होती तोच तेजस आता स्ट्राईक एंडला। गोलंदाज तयार, यावेळेस चेंडू शरीरयष्टीवरती आदळला गेला होता तेजसच्या। यष्टी रक्षक थोडेसे पंबल झाले चोटी धाव पंच दर्शवताना बाईकच्या स्वरूपामध्ये एका धावीच्या मदतीने नाबालक पुढे जाऊन पोहोचलाय 6 अंकावरती। 17 चेंडू 27 धावांची आवश्यकता। साईरा स्पोर्ट कोशिंबे त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय सुनील स्पोर्ट मुंबई पाडा, सॉरी 16 चेंडू आणि आवश्यकता असेल 27 धावांची। गोलंदाज तयार, यावेळेस आडव्या बॅटने कुंकाळला क्षेत्र रक्षक आहेत, चेंडू मात्र गेलाय डिक्लेअर झोन मध्ये कृषी क्षेत्र, तिथून आवाज आला एकच धाव
एका धावेच्या मदतीने दाबलं कासवाच्या गतीने हळुवारपणे पुढे जाताना सात अंकावरती सात आकड्याचा विचार करता आठवण करून देताना भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि माजी यष्टीरक्षक ज्यांना सुप्रसिद्ध यष्टीरक्षक म्हणून ओळखलं जात होतं कारण की क्विक ऍक्शन त्यांची असायची ज्या वेळेस थ्रो यायची ज्या वेळेस चेंडू गॅदर करायची त्याच वेळेला त्याच सेकंदाला रिएक्शन त्यांची असायची असे मास्टर ब्लास्टर महेंद्र सिंग धोनी सर त्यांचा जर्सी क्रमांक दहा फलकावरती लागला गेलाय सात एक गडी बाद सात अशी धाव संख्या गोलंदाज तयार रुपेश राईट अमोर दी विकेट यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अपील केली गेली होती एक धाव एका धावीच्या मदतीने धाव फलक पुढे जाऊन पोहोचेल आठ अंक वरती आठ धावा आकड्यावरती लागल्या गेल्यात एक गडी बाद आठ धाव संख्या तेहतीस धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत षटकातील चेंडू आतडले गेले ते चार चौदा चेंडू पंचवीस धावांची आवश्यकता यावेळेस ऑन साइड ला फटका हा देखील फसलाय क्षेत्र रक्षक होते पकडलाय झेल संपलाय फलंदाजाचा खेळ बॅक टू द डगआउट परतावा लागेल गडी क्रमांक बाद होताना दुसरा नक्कीच मधुर संगीत आपण ऐकला डीजे ए आर आपण ऑपरेटर पाहताय संगम यांच्या मार्फत पहिल्या दिवसापासून खूप मेहनत घेताना ते देखील आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलंय मधुर संगीत देखील ऐकवतायत अशी चांगली साऊंड सिस्टम आपण पाहताय डीजे ए आर भिवंडी यावेळेस निर्धाव चेंडू दोन षटकांच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद टीम साईराज कोशिंबीचा धाव फलक जाऊन पोहोचलाय आठ अंकावरती बारा चेंडू पंचवीस धावांची आवश्यकता असेल साईराज कोशिंबी संघाला कोणता गोलंदाज आणतील सुनील स्पोर्ट बॉम्बे पाडाकडनं कोणता गोलंदाज कर्णधार पाठवेल गोलंदाजी मार्क भरणं चिराग येईल का तर नक्कीच चिराग येताना दिसतोय तो गोलंदाजीच्या स्टांज वरती चिराग वरती जिम्मेदारी दिली आहे कर्णधाराने नक्कीच जमलेला तमाम क्रिकेट प्रेमींचा प्रेक्षकांचा खेळाडूंचं श्री गणेश क्रिकेट क्लब मराठवाडा आयोजित भगवा करंडक 2023 शिवसेना शाखा प्रमुख स्वर्गीय दिलीप दादा स्मृती चषक 2023 मध्ये सहर्ष स्वागत वेलकम 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 चिराग तयार पहिला चेंडू राईट आर्म ओर्दी विकेटने पहिला चेंडू निर्धावालाय फलंदाज बाद परतावं लागेल काय अचूक यष्टीरक्षण ज्या वेळेस मी म्हटलं महेंद्र सिंग धोनी सर ज्यावेळेस चेंडू यायचा क्विक रिएक्शन ही इथून पाहिली आपण ऍक्शन परतावं लागेल तेजसला चुकी केली कुठल्या प्रकारचा लक्ष न देता स्टांस सोडून तेजस उभा होता आणि त्याची चुकी त्याला ठरली मागात परतावं लागेल
मयूर चौधरी, निलेश मराडे या गावातील या स्पर्धेतील एमन जोडी आपण पाहताय ज्यांनी या स्पर्धेसाठी खूपशी मेहनत अगदी डॉक्टर राजूभाऊ चौधरींच्या नेतृत्वाखाली काम करणारी ही एमन जोडी आपण पाहताय, मयूर चौधरी निलेश मराडे। एक चांगली संकल्पना आपण दरवर्षी पाहताय पर्वत इसरे या स्पर्धेच, आदरणीय डॉक्टर राजूभाऊ चौधरींचं हे भव्य दिव्य आयोजन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश क्रिकेट क्लब मराठवाड्याचं आयोजन चार चांद लावताना आपण पाहताय। यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडूने खूप कमी उसळी घेतली, निर्धाव चेंडू चिराग कडे, चांगलं व्हेरिएशन, चांगली गोलंदाजी, कुठेतरी चिरागला नशीब आणि खेळपट्टी साथ देताना अगदी आमच्या समालोचन क्रिया कक्षाच्या समोरून एक छोटा प्रेक्षक, छोटा क्रिकेट प्रेमी जाताना त्याचं देखील रुद्रा, त्याचं देखील सर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये। कोशिंबी संघाचा हा समर्थक आपण पाहताय। यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत, ते शॉर्ट मिड विकेटला एक धाव रोखू शकणार नाहीयेत, एक धाव कंप्लीट, एका धावीच्या मदतीने संघाची धाव संख्या कुल जाऊन पोहोचले 9 या अंकावरती। चिराग तयार, यावेळेस फुलटॉस, फटका हा देखील फसलाय, झेल देखील धरतीला दान, आयुष्यमान भवचा आशीर्वाद, धावची जी संधी क्रिएट झाली इथून फलंदाज बाद, पण दर्शवताना नो चेंडू फॅक्टर। यावेळेस पंच राजेंद्रजी बजागे सर हात समांतर करताना, कारण की सांगताना धाव अवांतर आहे, एका धावीच्या मदतीने दाबलं की एकने पुढे जाऊन पोहोचेल 13 या अंकावरती, 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता। यावेळेस टॉप एज घेतली आहे, एसटी रक्षक आहेत, पकडलाय जाईल, हा देखील फलंदाज ठरलाय त्याच्या समोर फेल।
यावेळेस युमिल आयनीट यष्ट्यांचा वेध ट्रिपल अचित जर विचार करायचा त्याला फलंदाजाचा तर चिरागला पूर्णपणे यष्ट्या दाखवून दिल्या होत्या आणि त्याला वाटलं की व्हाईट बॉल जाईल मात्र ट्रिपल अचित यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या इथून फलंदाज शून्यावरती बाद स्वस्त्यामध्ये बाद गोलंदाज तैयार आकाश इथून मिड ऑफ मध्ये हा देखील खेळ आलाय संपुष्टात गडी क्रमांक बाद झालेत तो मात्र नऊवा गडी क्रमांक बाद झालाय आठवा न्यू बॅटर साहिल आलाय गोलंदाज सियार इथून बॅटर बाद झाला ट्रिपल अचित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहत आहे 11 वर्षाचा हा खेळाडू जर विचार करायचा झाला तर बॅट त्याच्या छातीपर्यंत लागतीये तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहत आहे त्या छोट्या खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचंय हार्दिक अगदी पहा मूर्ती लहान पण कीर्ती महान मैदानाच्या आत मध्ये हा खेळाडू स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट कोशिंबे संघाने हा युवा खेळाडू तयार करायला लावलाय आपल्या तालमी मध्ये अगदी जर पाहायचं झालं तर स्टम्प देखील त्याच्या छातीच्या लेवलला येत आहेत मात्र क्रिकेटवरचा प्रेम आणि त्यांनी स्वतःवरती दाखवलेला हा विश्वास आज आपण जर पाहिलं गेलं तर प्लेइंग इलेव्हन मध्ये खेळतो डावखुऱ्या शैलीचा बॅटर यावेळेस निर्धाव चेंडू आलाय मात्र एक निष्ठा पहा कुठेतरी ऍक्शन त्याची एक चांगला क्लास अगदी जर बॅटिंगचा स्टँड देखील जर पाहिला गेला तर खूप सुरेख शपल झालाय बॅटर हार्दिक यावेळेस निर्धाव चेंडू क्रिकेट प्रेमी हार्दिक अगदी खूप लहान वय त्याचा 11 वर्षाचा खेळाडू आपण पाहताय इथून अँड्रम नो बॉल तुमचं दर्शवताना प्रेड असेल उघडाडोळे पाणी यावेळेस फटका चांगलाय अचूक आणि सुंदर फटका इथून जर विचार करायचा झाला तर हार्डलक टीम साईराज कोशिंबे
यामाचा हिरो राहिला, यामाचा मान आता माझा हकदार ठरलाय. तो प्रथमदा बॅटिंग करत असताना पाचव्या क्रमांकावरती गेला, ज्याने एक तब्बल 14 धावांची मार तर इनिंग साकारली, ज्याच्या बॅटमधून दोन षटकार आले. तोच वन अँड ओनली सुनील स्पोर्ट्स बॉम्बे पाडा या टीमचा तारणार संकटमोचक फलंदाज चिराग ठरला यामाचा हिरो. चिराग आपण या आपल्या मानाचा, आपल्या हक्काचा, आपल्या सन्मानाचा, मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण कलेक्ट करायचा आहे.